तर या क्षणाला कोल्हापूरकरांना काहीसा दिलासा आहे, कारण जिल्ह्यातल्या बहुतांश भागामध्ये सध्या तरी पाऊस थांबलेला आहे. चार दिवसानंतर आज कोल्हापूरमध्ये सूर्यनारायणाचं दर्शन झालं, त्यामुळे कोल्हापूरकर आज थोडेसे सुखावलेले आहेत. अर्थात शहरभर अजूनही पाणी तसंच आहे. पंचगंगेची पाणी पातळी आत्ता 2 इंचांनी उतरल्याचं कळतंय आणि सध्या पंचगंगेची पाणी पातळी 55 फूट 10 इंचांवर आली आहे. हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येईल, मात्र शहरामधले अनेक असे सखल भाग आहेत या ठिकाणी अजूनही पाणी साचलेलं आहे. या संपूर्ण पाण्याचा निचरा होणं आवश्यक आहे. आई भवानीचा गजर म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा सातत्यानं मुसळधार पाऊस कोसळतोय आणि त्यामुळे पंचगंगा नदीनं त्याचे पात्र परवाच दिवशी सोडलं होतं आणि आता या 2019 जो महापूर आला होता त्या महापुराचा सुद्धा रेकॉर्ड यंदाच्या पावसानं यंदाच्या महापुरानं मोडलेला आहे. कोल्हापूर जिल्ह्याला महापुरानं पूर्णपणे आता वेढलेलं आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी जवळपास 56 फूट 1 इंचावर गेलेली आहे आणि 2019 जेव्हा पूर कोल्हापूरमध्ये आला होता तेव्हा पंचगंगा नदीची पाणी पातळी 55 फूट 7 इंच इतकी होती. त्यावेळेचा रेकॉर्ड आता ह्या पावसानं मोडलेला आहे. सातत्यानं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पाऊस पडतोय, तसंच घाटमाथ्यांवर पडत असलेल्या पावसाचं पाणी देखील आहे. पंचगंगा नदीचं पात्र दुथडी भरून वाहतंय, पुराची पातळी ओलांडली आहे, त्यामुळे शहरामध्ये भागामध्ये अशी सगळी परिस्थिती आहे. जीवनावश्यक वस्तू नागरिकांपर्यंत पोहोचत नाही आहे, त्यामुळे नागरिकांचे सध्या कोल्हापूरमध्ये हाल आहेत. जनजीवन पूर्णपणे ठप्प झालं आहे. शहरामधले अनेक सखल भाग आहेत या ठिकाणी अशा पद्धतीनं हे जलमय झालेले आहेत. हे पुराचं पाणी आहे आणि याचा निचरा होण्यासाठी अर्थातच बराच वेळ लागेल. शहरामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये अनेक विकासकामं झाली, अनेक नागरिकांच्या तिथनं प्रतिक्रिया आली आणि अशा प्रकारे भराव घालून जी विकासकामं केली गेली नदीच्या पात्रामध्ये त्याचा परिणाम कोल्हापूर शहरामध्ये सगळ्या या पुराचं पाणी घुसतं त्याचा हा सगळा परिणाम आहे. एकंदरीतच काय नेमकी कोल्हापूर शहरातली सध्याची परिस्थिती आहे याबाबत सांगतायत आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 2019 जो पाऊस पडला त्याचा रेकॉर्ड आत्ता मोडला गेला आहे अशा प्रकारची स्थिती आपण पाहू शकतो. कारण पंचगंगा नदीनं एक नवीन रेकॉर्ड केलेला आहे. एकूणच आपण पाहतो की 56.1 इंच इतकी पाण्याची जी पातळी आहे सध्याच्या घडीला आणि मागच्या वेळेला 2019 55.7 इंचावर पंचगंगा नदी वाहत होती. एकूणच आपण पाहतो की पंचगंगा नदी असेल किंवा इतर नद्या आहेत त्याच्या आजूबाजूचा परिसर पूर्णपणे पाण्याखाली जात असतानाची दृश्य आपल्याला दिसत आहेत. अनेक भागात मोठ्या प्रमाणात पुराचं पाणी घुसलेलं आहे. ही दृश्य आहेत कोल्हापुरातल्या लक्ष्मीपुरी बाजारपेठेमधली. मोठ्या प्रमाणात पाऊस जो आहे तो कोसळत आहे. सलग चौथ्या दिवशी पाऊस कोसळतोय आणि पश्चिम भागात विशेषतः याचा जोर चांगला आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये 500-600 मिलीमीटर पावसाची नोंद होते. म्हणजेच पाऊस कोसळत आहे अशा प्रकारची स्थिती धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाहायला मिळते. एकूणच आपण पाहतो की प्रशासनानं लोकांना वेळी स्थलांतरित केल्यामुळं जीवितहानी नाही आहे पण लोकांचा संसार उद्ध्वस्त झालेले आहेत. 7 ते 7 फुट 7 तासांनी दुकानात आलेलो होतो, त्यामुळं मालन ते काढायला मिळालाच नाही, तसंच दुकानात राहिला. म्हणजे बघता बघता पाणी आलं. या घरांमध्ये असणारे जे साहित्य आहे, प्रापंचिक साहित्य आहे, ते मात्र आता पुराच्या पाण्यात अडकलेलं आहे. हे कसं बाहेर काढायचं असा प्रश्न त्यांना सतावतोय. कॅमेरामन ओंकार गिरसा, प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर.